नमस्कार सांगली महानगरपालिका क्षेत्र नगरपालिका ग्रामपंचायतीमध्ये दिनांक बावीस जुलैपासून रात्री दहा वाजल्यापासून तीस जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे सांगली जिल्ह्यात मंत्र्यांनी लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांच्या बैठकीत तीस जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला कोरोनाबाबत सांगली जिल्हा आणि विशेषतः सांगली महापालिका क्षेत्र सेफ झोनमध्ये होते मात्र जुलैच्या या पंधरावड्यामध्ये जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्र डेंजर झोनमध्ये आले आहे लोकांमधील बेफिकिरी हे याचे प्रमुख कारण आहे मास्क हाताची स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग याबाबत असलेला गाफिलपणा जिल्ह्याला डेंजर झोनमध्ये घेऊन चालला आहे हा समुदाय प्रसार सुरू झाला आहे तो गतीने वाढण्याची भीती देखील व्यक्त करता येत आहे त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशाच महत्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद